महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडल कार्यालय का बुधवार को अंबाझरी स्थित डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर सांस्कृतिक भवन तोड़ने वालों के खिलाफ एफआईआर दर्ज करने की मांग को लेकर घेराव किया गया। शाम तक शासन प्रशासन से कोई आश्वासन नहीं मिलने पर रात में परिसर में ही आंदोलनकारियों ने दिया आंदोलन करने का निर्णय। परिसर में चूल्हा जलकर खाना बनाया गया। रात में सोने की तैयारी चल आंदोलनकारियों को इन गतिविधियों से शासन प्रशासन देर रात तक हरकत में आया। उसे लगा शायद यह आंदोलन रात भर चला तो लंबा खिंच सकता है। अंतागत में पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढ़ा के आदेश पर पर्यटन सचिव मदन सोंडे ने पत्र जारी कर विभागीय आयुक्त को अम्बेडकर भवन गिरा या गिराया गया इसकी त्वरित जांच कर रिपोर्ट पेश करने के निर्देश दिए। सचिव के इस पत्र के बाद आखिरकार आंदोलनकारियों ने एमडीटीसी कार्यालय पर रात भर चलने वाला ठिया आंदोलन वापस लेने का निर्णय लिया। मी उषा बौद्ध आंबेडकर भवन बचाव सांस्कृतिक समितीची मी एक सदस्य आहे आणि हा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन 20 एकर जागेमध्ये 1974 मध्ये शासनाने बनवलेला आहे म्हणजे या नागपूर महानगर पालिकेनी बाबासाहेबांनी जी धम्मक्रांती केली त्या धम्मक्रांतीच्या सन्मानार्थ महानगरपालिकेने 20 एकर जमीन देऊन सरकारी पैशांनी तो भवन बनवलेला आहे आणि यांची जिम्मेदारी होती त्या भवनाची देखरेख करण्याची त्या भवनाची डागडुजी करण्याची। पण या सरकारने जिथा जिथा बहुजन समाजातील महापुरुषांच्या कार्याचा इतिहासाचा आढावा घेण्यात येत असेल मग ते पुण्याच्या भिड्याच्या वळ्यामध्ये सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी चालवलेली ती शाळा असेल किंवा बाबासाहेबांच्या सन्मानार्थ बनवण्यात आलेला हा अंबाझरी तिथला गार्डन मधला हा सांस्कृतिक भवन असेल यांना यांची मानसिकता अजूनही जातीवादी आहे आणि त्या जातीवादी मानसिकतेच्या नुसार ह्या लोकांनी हा भवन कवडी मोलात विकले। अरे ही जमीन सरकारची आहे कोणाच्या बापाची जमीन नाही आहे। एकीकडे सरकार सन्मान करतो आणि दुसरीकडे या सरकारी जमिनीला तहस नहस करतात बुलडोजर चालवतात। आमच्या समन्वय त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायलाच पाहिजे। अनेक प्रकारे 2 वर्षापासून आम्ही लढत आहोत आणि या ठिकाणी आज 27 दिवस झाले आमच्या महिला तिथं धरना देऊन बसलेले आहेत पण हे महाराष्ट्र सरकारचे लोक या एमटीडीसीचे जे गुन्हेगार आहेत मग ते महानगरपालिकेचे गुन्हेगार मग ते एमटीडीसी मधले गुन्हेगार मग ते सरकार मधले गुन्हेगार ज्यांनी ज्यांनी या बुलडरांना पाठीशी घातला आणि दिला ते आमच्या समोर येऊ शकत नाही आहेत आणि म्हणून आम्हाला इथं यावं लागलं। या सरकारला तुमच्या टीव्ही माध्यमातून सांगा की जसं आम्हा महिलांना यांनी रस्त्यावर आणलेलं आहे आता येणाऱ्या मग त्या संस्था महानगरपालिकेचे इलेक्शन असो या 24 इलेक्शन असो आम्ही यांनाही खुर्चीवरून रस्त्यावर आणणार आहोत। हालांकि अंबाझरी परिसर में रोजाना की तरह महिलाओं का आंदोलन जारी रहेगा। आंदोलनकारियों की मांग है कि अंबाझरी में अंबेडकर स्मारक की 20 एकड़ जगह वापस लौटाई जाए। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ क्षितिजा देशमुख, BCN न्यूज़, नागपुर।